नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सपना संस्कृत यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता इयत्ता 8वीचा विषय मराठी ची पहिली घटक चाचणी बघतोय. 20 गुणांचा पेपर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर हा उतारा आपण वाचून घेऊ पटापट. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत भारत माता म्हणजे भारतातील सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचं म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलानं अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, पण प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हसे यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हसे आणि अश्रूंची भाषा, हसे आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधी काय म्हणाले होते माहितीये? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, ते सक्रिय पाहिजे. तसे बुद्धीही हवी. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचं म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणं म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणे होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या वागण्याचा देशावर आणि देशवासियांवर काय परिणाम होईल. आपल्या पोटापलीकडे पहिला शिकल्या खेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. अतिशय सुंदर उतार आहे. याच्यावरचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे काय? एक मार्कासाठी प्रश्न आहे. दुसरं आहे, महात्मा गांधींनी सांगितलेले प्रेमाची 2 वैशिष्ट्य, त्यासाठी सुद्धा 1 गुण आहेत. आणि हा प्रश्न आहे, देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती सांगायच्या. खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. विचार आणि व्यक्ती सांगायचा आहे. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. एक आहे, भारत माता की जय मधील भारत म्हणजे ती व्यक्ती कोण आहे? 2, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, तिथे ती व्यक्ती लिहायची. आणि 3, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं कोणी म्हटलं त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. अ 2, समान अर्थाचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ पालन पोषण, 1, दंगा धन थट्टा आणि कोड. प्रश्न दुसरा, अ खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता आपण काय करूयात, पद्य वाचून घेऊयात. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा का चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजीरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्म खेळत नदीशी, नाचे दरी डोंगरात झिम्म खेळत नदीशी, झिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफीत वेलींच्या वेली, लाजल्या लाजल्या पाडा फुलांचे पातळ थेंब थेंबांनी सजल्या. झुले पोरींना झुलाया, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला श्रावण खेळ गा, दही हंडीच्या संगती चिंबत गोपाळ गा. पाऊसाच घर कस लख उन्हात बांधतो, पाऊसाच घर कस लख उन्हात बांधतो, खोडी काढून खटाळ झाड आडतो लपतो. इंद्रधनुष्याचा बांधव असा नभाला घालतो, रंगबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टी मळ्यात खोपा करून राहतो. सुंदर कविता आहे. त्याच्यावरचे प्रश्न बघूयात. अ 1 आहे, खालील चौकट पूर्ण करा. कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावं, त्यासाठी 2 गुण आहेत. अ 2 प्रश्न तयार करा. श्रावण हे उत्तरेल असा 1 प्रश्न तयार करा. कोण रंग उधळीत येतो? तर श्रावण. असं अशा प्रकारचा प्रश्न तयार करा. दुसरा, इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तरेल असा प्रश्न तयार करा. म्हणजे उत्तर इंद्रधनुष्याचा बांध यायला पाहिजे असं उत्तर तयार करायचंय. प्रश्न 3 आहे, नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतील व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा. आता प्रश्न 3 आहे, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट आहे. तर चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू सकाळचे संगीत, एखादा पोपट आणि कोंबड्यांचा कॉक कॉक असा आवाज.
तर ब मध्ये आहे या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो ब ठेका धरणारा आवाज क वाद्यवृत्तांसारखे वाटते ड व्हायोलिनवर हलक्यात हातांनी तारा छेडाव्यात. आता खालील तक्ता पूर्ण करायचा कोणतेही दोन लिहायचे शब्द मूळ शब्द आणि सामान्य रूप. आता इथे शब्द आहे भावाला शाळेतून पुस्तकांशी फुलांचा. आता मूळ शब्द लिहायचा त्यातला आणि सामान्य रूप लिहायचंय. तर इथे ख आहे खालील वाक्यातील अधोरेखी शब्दाचं वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. आणि ग आहे खालील शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करा. पोटापलीकडे पाहणे आणि रचनात्मक यासाठी दोन गुण आहेत. तर इथेच आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा प्रयत्न आवडत असेल तर थँक्स बटन प्रेस करून आमच्या कामाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.